गणित इयत्ता 9वी भाग पहिला धडा चौथा गुणोत्तर व प्रमाण रेशो अँड प्रोपोर्शन। मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये समान गुणोत्तरावरील क्रिया ऑपरेशन ऑन इक्वल रेशो शिकलो। त्याच्यानंतर आपण समान गुणोत्तराच्या गुणधर्माचा उपयोग ह्याच्यातले उदाहरण सोडवले। आता आपण दुसरं उदाहरण त्याच्यातलं सोडवत आहोत, यूज ऑफ इक्वल रेशोज। गणित वाचू आपण, वर्गमुळात एक्स अधिक सात अधिक वर्गमुळात एक्स वजा सात छेद वर्गमुळात एक्स अधिक सात वजा वर्गमुळात एक्स वजा दोन बरोबर पाच छेद एक असं गणित आहे। तर इथे आपण आधी योग वियोग क्रियेचा उपयोग करून घेणार आहोत। योग वियोग क्रिया काय आहे, समजा दोन गुणोत्तर आहेत ए छेद बी आणि सी छेद डी, हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत। तर इथे योग वियोग क्रिया केल्यावर काय येणार आहे, ए अधिक बी आणि ए वजा बी, सी अधिक डी आणि सी वजा डी। तर ह्या क्रियेला काय म्हणतात, योग वियोग क्रिया, योग वियोग क्रिया। तर इथे ह्या योग वियोग क्रियेचा आपण इथे उपयोग करणार आहोत। इथे ए छेद बी म्हणजे ए छेद बी आणि सी छेद डी असं आपल्याला धरायचंय। तर इथे आपण तस योग वियोग क्रिया करू, एक्स अधिक सात अधिक वर्गमुळात एक्स वजा दोन हे कंसात लिहून घेऊ। तर इथे अधिक चिन्हे अधिक बी म्हणजे हे पूर्ण बी धरायचे कंसामध्ये, वर्गमुळात एक्स अधिक सात वजा वर्गमुळात एक्स वजा दोन छेद वर्गमुळात एक्स अधिक सात अधिक एक्स वजा दोन वजा वर्गमुळात एक्स अधिक सात वजा वर्गमुळात एक्स वजा दोन। आता ह्या बाजूला पण आपल्याला जसं सी आणि डी, सी अधिक डी आणि सी वजा डी ह्याप्रमाणे इकडे आपल्याला करावं लागेल। पाच अधिक एक आणि पाच वजा एक, इथे आपण कोणती क्रिया केली आहे, योग वियोग क्रिया, योग वियोग क्रिया करून मग आता कंसाच्या बाहेर आपण ह्या टर्म घेऊ, एक्स अधिक सात अधिक एक्स वजा दोन अधिक एक्स अधिक सात वजा वर्गमुळात एक्स वजा दोन, आता छेदस्थानी एक्स अधिक सात नंतर अधिक एक्स वजा दोन वजा एक्स अधिक सात वर्गमुळात एक्स वजा, आता इथे चिन्ह काय होणार आहे, बदलणार आहे, इथे ऋण आणि इथे ऋण, मायनस मायनस, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, इथे आपण पॉझिटिव्ह करणार, इथे चिन्ह बदलचं म्हणजे वजाचं अधिक व्हायचं होतं आणि अधिकचं वजा कंसाच्या बाहेर कारण वजाचं चिन्ह आहे, एक्स वजा दोन। पाच अधिक एक किती, सहा आणि पाच वजा एक चार। आता इथे काही टर्म कट होतात त्या आपण बघू। आता ही टर्म बघा आणि ही टर्म, ह्या दोन्ही सारख्या आहेत, फक्त इथं धन आहे इथं ऋण आहे, हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे, मग हे कट होणार। मग आता ही टर्म आणि ही टर्म सारखी म्हणजे ऍडिशन होणार, बेरीज होणार, दोन वर्गमुळात एक्स अधिक सात। आता इथे बघा ही टर्म आणि ही टर्म, ही पॉझिटिव्ह आहे ही निगेटिव्ह आहे, ही ऋण आहे ही धन आहे, मग आपण हे कट करू शकतो। आता यांची काय होणार आहे, बेरीज, ह्या दोन्ही टर्म सारख्याच आहेत, दोन वर्गमुळात एक्स वजा दोन बरोबर आहे सहा छेद चार, ते हे कट होतील। नंतर इथे दोन्ही भाग जातो, बे त्रिक सहा बे दोन्ही चार, दोन ह्या संख्येने सहाला पण भाग जातो चारला पण भाग जातो, आणि इथे दोन्ही भाग घातला। आता काय राहणार, कोणती टर्म राहणार, फक्त एक्स अधिक सात छेद वर्गमुळात एक्स वजा दोन आणि तीन छेद दोन। हे आपण एवढं सॉल्व्ह करून योग वियोग करून आपल्याला एवढं उत्तर मिळालं।
ध्याच्यानंतर आपल्याला एक्स ची किंमत इथे काढायची आहे, तर काय करायचं आपल्याला? आता इथेही वर्गमूळ आहे, इथे पण वर्गमूळ आहे, मग आपण दोन्ही बाजूला काय करू? वर्ग घेऊ. वर्ग घेतल्यामुळे इथे एक्स आपल्याला मिळेल. मग आता इथे लिहू आपण दोन्ही बाजूला वर्ग घेऊ, दोन्ही बाजूचे वर्ग करू, म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला वर्ग करू. वर्ग केल्यावर काय होणार आहे? आता समजा आपण स्टेप बाय स्टेप लिहू. वर्गमुळात एक्स अधिक सात आणि छेद एक्स वजा दोन ह्याचा वर्ग. वर्ग ह्याला आपण वर्ग म्हणतो, स्क्वेअर. आणि थ्री अपॉन टू, तीन छेद दोन ह्याचा पण वर्ग. म्हणजेच काय येणार आहे? वर्गमुळात एक्स अधिक सात छेद वर्गमुळात एक, ठीक आहे, ह्याचा वर्ग आणि एक्स वजा दोन ह्याचा पण वर्ग, म्हणजे तीनचा वर्ग आणि दोनचा वर्ग. तर ह्याचा वर्ग केला म्हणजे इथलं वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल आणि इथलं पण वर्गमुळाचं चिन्ह निघून जाईल. एक्स अधिक सात आणि एक्स वजा दोन, आणि तीनचा वर्ग किती येणार आहे? नऊ, आणि दोनचा वर्ग चार. आता त्याच्यानंतर इथे तिरकस गुणाकार असा होतो, म्हणजे चार एक्स अधिक सात आणि नऊ एक्स वजा दोन. चार एक्स अधिक चार गुणिले सात अठ्ठावीस, नऊ गुणिले एक्स नऊ एक्स वजा नऊ गुणिले दोन अठरा. मग आता इथे आपल्याला चार एक्स आणि नऊ एक्स आहेत, ते एका बाजूला घेऊ. अठ्ठावीस इकडे ऋण आहे, इकडे गेल्यावर ते धन होणार, ते अधिक अठरा. आणि आता ही टर्म आपण तिकडे नेऊ, नऊ एक्स वजा चार एक्स. अठ्ठावीस अधिक अठरा, अठ्ठावीस अधिक अठरा किती? आठ आठ सोळा, हाचाला एक आणि हे चार. आणि नऊ एक्स वजा चार एक्स पाच एक्स, म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे? एक्स बरोबर येणार आहे शेहेचाळीस भागिले पाच. शेहेचाळीस भागिले पाच ही काय आहे? समीकरणाची उकल आहे. म्हणून एक्स बरोबर शेहेचाळीस छेद शेहेचाळीस छेद पाच. शेहेचाळीस छेद पाच ही समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे, उकल आहे, म्हणजे उत्तर आहे एक्स बरोबर आहे शेहेचाळीस छेद पाच. ह्याचा अर्थ काय होतो? उकल आहे म्हणजे जर आपण एक्सची किंमत शेहेचाळीस छेद पाच ह्या समीकरणात जर मांडली तर समीकरण सॅटिस्फाय होतं. म्हणजे इथे जर आपण एक्स बरोबर शेहेचाळीस छेद पाच, इथे शेहेचाळीस छेद पाच, इथे शेहेचाळीस छेद पाच असं जर आपण जर किंमत टाकून हे परत सॉल्व्ह केलं तर त्याचं उत्तर किती येणार आहे? पाच छेद एक येणार आहे. तर ही समीकरणाची उकल आहे. एक्स इक्वल टू फॉर्टी सिक्स अपॉन फाईव्ह इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन.